नमस्कार, आता बातमी पाहणार आहोत बार्शी तालुक्यातील। बार्शी तालुक्यातील सध्या 10 रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, तर अद्याप 19 जणांचे अहवाल प्रलंबित होते। आज गुरुवारी सकाळी 19 प्रलंबित अहवालापैकी 8 अहवाल प्राप्त झाले आहेत, यामध्ये 3 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 5 निगेटिव्ह आहेत। आरोग्य विभागात प्राप्त झालेल्या अहवालापैकी आज सकाळी 3 पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाले आहेत, यामध्ये जामगावच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात राहणारा एक व्यक्ती, उर्वरित दोघे हे जामगावचे आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष जोगदंड यांनी दिली आहे। बार्शी तालुक्यातील ती व्यक्ती पेंटर असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर बार्शी 1 निगेटिव्ह, जामगाव 1 निगेटिव्ह, सेंद्री 1 निगेटिव्ह, तावरवाडी 1 निगेटिव्ह आणि वैराग 1 निगेटिव्ह असे एकूण 8 अहवाल प्राप्त झाले आहे। त्यामुळे बार्शी तालुक्यातील एकूण पॉझिटिव्हची संख्या 15 झाली असून सध्या रुग्णालयात दाखल 13 रुग्ण आहेत।